मंगळवार सर गेले 3-4 दिवसापासून अशा मीटिंगचं अध्यक्षत्व करत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गल्लोप गल्ली आणि गोळागोळात अशा मीटिंगना सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाचे जे कट्टर कार्यकर्ते त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षाला बळ देण्यासाठी आणि गोर गरिबांना आवाज देण्यासाठी पुन्हा एकदा गोर गरिबांचा जो आवाज दाबला गेला आहे किंवा त्यांचा आवाज जो लोकशाहीचा आवाज गोरगरिबांचा आवाज जेव्हा दाबला जातो तेव्हा लोकशाहीचा आवाज दाबला जातो. लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. पुन्हा एकदा ती लोकशाही जिवंत करण्यासाठी म्हणजे लोकशाही कधी संपू शकत नाही पण लोकशाहीची जी गळचेपी होण्याचा मोदी सरकारकडून जो प्रयत्न होत आहे त्या गळचेपीच्या विरोधात काँग्रेस पक्ष गल्लोगल्ली आणि गोळागोळात आहे. आणि काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष नसून हा विचार आहे आणि तो नेहमी जिवंत होता पण त्याला अजून ऊर्जा मिळण्यासाठी आणि त्या माध्यमातून लोकांना ऊर्जा मिळण्यासाठी आम्ही ही मोहीम जी आहे ती हाताळली आहे. तसं बघितलं तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचे नेते असतील ते प्रत्येक घरोघरात आहेत प्रत्येक मनोमनात आहेत. आज जर असा कोणता पक्ष असेल जो खरंच तळागळात काम करणारा पक्ष आहे तर तो एकमेव काँग्रेस पक्ष आहे. ही गोष्ट नाकारू शकतच नाही आणि ती नाकारून चालणार पण नाही कारण का काँग्रेस पक्षाची संस्कृती ही घरोघरी आणि तळागळात काम करणाऱ्यांची आहे. ही आपली संस्कृती आहे ती गांधीजींपासून मग नेहरू असतील इंदिराजी असतील राजीवजी असतील आदरणीय सोनिया गांधी असतील किंवा आता प्रियंकाजी आणि राहुलजींपर्यंत आणि अर्थात आपले मार्गदर्शक आणि आपले सगळ्यांचे नेते आदरणीय शिंदे साहेब ज्यांची शिकवण आपल्याला आहे की जोपर्यंत आपण तळागळात जात नाही तोपर्यंत आपल्याला समाजकारणात राहण्याचा पण अधिकार नाही आहे. आणि हा खरा पक्ष आहे विचार आहे जो लोकांपर्यंत आहे लोकांना मजबूत करू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.